नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं क्रिएटर यशच्या एका नवीन व्हिडिओला. आजचा हा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग असणार आहे, कारण आजचा जो व्हिडिओ आहे तो आपला वेबसाईट मेकिंग पार्ट 5 वरती असणार आहे. या अगोदरचे 4 पार्ट जर तुम्ही बघितले नसेल तर खाली डिस्क्रिप्शनला लिंक दिली आहे किंवा वरती आय बटन मध्ये तुम्हाला प्लेलिस्टची लिंक भेटून जाणार. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही तुमचं जो वेबसाईट आहे त्यासाठी थीम कस्टमाइज कशी करू शकणार. मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही कस्टम थीम कशी अपलोड करू शकता, पण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला थीम कशी तुम्ही कस्टमायझेशन करू शकता ते सांगणार आहे. तर कस्टमायझेशन ही खूप सोपं सुद्धा नाही आहे आणि खूप अवघड सुद्धा नाही आहे. जर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघितला तर तुम्हाला खूप सोपं जाणार, पण जर तुम्ही हा व्हिडिओ स्किप करत बघितला तर तुम्हाला खूप अवघड जाणार. त्यापेक्षा एकदाच बघा व्हिडिओ, पण पूर्ण बघा. पण मित्रांनो, जर तुम्ही अजून व्हिडिओला लाईक केला नसेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर पुन्हा म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑलवर सेट करा, म्हणजेच यापुढे जसाही मी कोणता व्हिडिओ अपलोड करेल त्याचा नोटिफिकेशन मिळेल तुम्हाला सर्वात अगोदर. आणि जर तुम्हाला कुठेही काही प्रॉब्लेम गेला तुम्ही कमेंट सेक्शनला विचारू शकता किंवा इंस्टाग्रामला मेसेज करू शकता, लिंक डिस्क्रिप्शनला दिली आहे. आणि जर अजून मला इंस्टाग्रामला फॉलो केलं नसेल तर लवकरात लवकर फॉलो करा. चला तर मित्रांनो, सुरू करूया आपला आजचा व्हिडिओ. तर मित्रांनो, इथे आपण आपल्या मोबाईल स्क्रीनवरती आलेलो आहे. मोबाईल स्क्रीनवरती आल्यानंतर तुम्हाला क्रोम ब्राउझर ओपन करायचा आहे आणि तुमचा जो ब्लॉगरचा मेन डॅशबोर्ड असते त्याला ओपन करायचा आहे. तर मी इथे क्रोम ब्राउझर ओपन करून घेतो. तर मित्रांनो, इथे तुम्ही बघू शकतात की आपला जो क्रोम ब्राउझर आहे तो ओपन होत आहे. आणि अगोदर तुम्ही इथे बघू शकतात जी आपण मागे थीम अपलोड केली तीच थीम इथे जी आहे ती दिसून राहिलेली आहे. आणि इथे तुम्हाला 1624 म्हणजे जे थीमचं नाव असते ते दिसत आहे. इथे जे वरती सोशलचे आयकॉन्स असतात ते पण थीमचे दिसत आहे. या जागेवर तुम्हाला तुमचे थीमचे आयकॉन्स कसे टाकायचे ते मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर तुम्हाला मेन जो ब्लॉगरचा डॅशबोर्ड असते त्यामध्ये यायचं आहे. जेव्हा तुम्ही मेन ब्लॉगरच्या डॅशबोर्डवर येणार तुम्हाला काहीसा या प्रकारचा इंटरफेस दिसणार आहे. तर मित्रांनो, ते झालं की तुम्हाला 3 लाईनवरती क्लिक करायचं आहे. इथे लेआउटमध्ये जायचं आहे. लेआउटमध्ये गेल्यानंतर इथे लोडिंग होणार आहे. ते झालं की लेफ्ट साईडला 3 डॉट असतात त्यावरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला डेस्कटॉप साईडवरती क्लिक करून घ्यायचं आहे. तर मित्रांनो, इथे जे आहे ते लोडिंग होत आहे. आता इथे सगळ्यात मेन गोष्ट आहे ते आता इथून तुम्हाला जे आहे सगळ्यात व्हिडिओ जो आहे तो लक्षपूर्वक देऊन बघायचा आहे. तर मित्रांनो, इथे तुम्ही बघा, इथे मी झूम करून दाखवतो. इथे वरती दिलं आहे टॉप नॅव्हिगेशन, त्यासमोर जे आहे ते लिंक लिस्ट लिहिलेलं आहे. तर पेन्सिल, त्यासमोरच्या पेन्सिलवरती क्लिक करायचं. त्यासमोरच्या पेन्सिलवरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्ही झूम करून बघा, इथे तुम्हाला होम, अबाउट आणि कॉन्टॅक्टचं ऑप्शन जे आहे ते दिसत आहे. तर इथे तुम्हाला एडिटवरती जायचं आहे. ते झालं की इथे URL तुम्हाला अपलोड करायचं आहे. इथे कोणतं URL अपलोड करायचं आहे ते मी इथे तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी तुम्ही बघा, तुम्हाला परत लेफ्ट साईडला 3 लाईन आहे त्यावरती जायचं आहे. पेजेसवरती जायचं आहे. पेजेसवरती गेल्यानंतर तुम्हाला इथे थोडीशी लोडिंग होणार. ते झालं की इथे बघू शकता तुम्ही, इथे तुम्हाला न्यू पेज टाईप करायचं ऑप्शन येणार खाली. ते ऑप्शन आला की तुम्हाला इथे जे आहे एक पेज टाईप करून घ्यायचं आहे. मग त्या पेजची लिंक जी आहे ती तुम्हाला कॉपी करायची आहे. आता इथे तुम्हाला 3 पेजेस टाईप करायचे, एक अबाउट अस आणि एक कॉन्टॅक्टचं. आणि जर तुम्हाला अजून कोणतं तुमच्याबद्दल कोणती माहिती द्यायची असेल तर तुम्ही इथे टाईप करू शकतात. तर इथे मी जे आहे अबाउट असचं एक पेज जे आहे ते टाईप करून घेतलेलं आहे. त्याला मी तुम्हाला ओपन करून दाखवतो. काहीसा या प्रकारचं मी जे आहे शॉर्ट फॉर्ममध्ये याला जे आहे टाईप करून घेतलेलं आहे. आता आपल्याला या आर्टिकलची लिंक, हे जे पेज आहे त्याची लिंक कॉपी करायची आहे. त्यासाठी इथे शेअरचं बटन दिसते, त्यावरती क्लिक करायचं आहे. आणि इथे खाली तुम्हाला कॉपी लिंकचं ऑप्शन भेटते. हे झालं की परत तुम्हाला 3 लाईनवरती क्लिक करायचं आहे. लेआउटमध्ये यायचं आहे. लेआउटमध्ये आल्यानंतर आपण परत लिंक लिस्टला जाऊया. लिंक लिस्टला गेल्यानंतर आपण आता अबाउटचं पेज जे आहे ते त्याची लिंक कॉपी केली. तिथं आपण अबाउटच्या पेज समोर जे एडिटचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करू. आणि इथे बघा, डिफॉल्ट जे आहे ते या 16 थीमचं जे आहे ते अबाउट पेज आलेलं आहे. त्या जागेवर आपल्याला आपला थीम टाकायचा आहे. तर आपण या URL मधून सगळा URL कॅन्सल करून घेऊया. आणि या जागेवर जो आपण आता पेजेसमधून आपला URL टाईप केला तो इथे पेस्ट करूया आणि इथे सेव्ह करून देऊया. इथे तुम्ही बघू शकता अबाउटमध्ये आता आपला जो आहे तो URL सेव्ह झालेला आहे. असंच तुम्ही कॉन्टॅक्टचं करा. आणि होममध्ये तुम्ही आला तुमच्या ब्लॉगचा जो URL असते मेन ब्लॉगचा त्याचा URL पेस्ट करायचा. आणि ते झालं की इथे सेव्हवरती क्लिक करायचं आहे. सेव्हवरती क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला बघा, इथे सोशल टॉपचा आयकॉन दिसणार आहे. मी तुम्हाला दाखवून देतो की आपले सोशल टॉप्स कोणते आहे. तर इथे तुम्ही वरती बघू शकतात की 1624च्या वरती सोशल मीडियाचे आयकॉन्स येत आहे. त्या जागेवर तुम्हाला तुमचं जे सोशल मीडियाचे आयकॉन्स आहेत ते ॲड करायचे आहे. ते आहे इथे, हे जे सोशल टॉप त्याच्यासाठी आहे. इथे लिंक लिस्टला जायचं आहे. इथे झूम करायचं आहे.
तुमची फेसबुक लिंकची फेसबुक आय डी जी असते त्याची लिंक कॉपी करायची आहे आणि इथे पेस्ट करून द्यायची आहे इथे एडिटमध्ये जाऊन. तर मित्रांनो जर तुम्हाला फेसबुक नसेल पाहिजे तर तुम्ही इथून डिलीटसुद्धा करू शकतात. किंवा जर कोणती साईट तुम्हाला ॲड करायची असेल तर इथे तुम्ही बघू शकतात न्यू साईट नेम दिलेला आहे तिथे तुम्हाला कोणतं पाहिजे ते तुम्हाला ॲड करायचं आहे आणि त्याच्याखाली तुम्ही त्याची लिंक द्यायची आहे. तसंच सेम टू सेम तुम्हाला ट्विटर इंस्टाग्राम आणि जर तुम्ही पिंटरेस्टवर असेल त्यावर तुमची इथे लिंक जी आहे ती कॉपी करायची आहे आणि इथे पेस्ट करायची आहे. आणि जर तुमचं कोणतंही समजा जर तुमचं ट्विटरवर अकाउंट नसेल तर तुम्हाला इथून डिलीट करून द्यायचं आहे. तर मी जी आहे इथे माझी फेसबुक आणि इंस्टाग्रामची लिंक कॉपी करून इथे पेस्ट करून देतो. मी जी आहे इथे फेसबुक आणि इंस्टाग्रामची जी लिंक आहे ती पेस्ट केली आहे आणि मला ट्विटर आणि पिंटरेस्टवरचं अकाउंट इथे नाही दिसलं पाहिजे त्यासाठी मी जे आहे याला डिलीट करून देतो. तर इथे तुम्ही बघू शकतात की माझं सध्या फेसबुक आणि इंस्टाग्रामचंच अकाउंट ॲड झालं आहे. आणि अजून जर तुम्ही मला इंस्टाग्रामला फॉलो केलं नसेल तर फॉलो करा, लिंक डिस्क्रिप्शनला दिलेली आहे. ते झालं की इथून तुम्हाला सेववरती क्लिक करायचं आहे. सेववरती क्लिक केल्यानंतर मी तुम्हाला जो आपला ब्लॉग आहे तो आता दाखवून देतो. इथे एकदा मी रिफ्रेश करतो आणि इथे बघा अगोदर चार ऑप्शन्स येऊन राहिले, आता हे दोनच ऑप्शन आलेले आहे, एक फेसबुकचं आणि एक इंस्टाग्रामचं. ते झालं की मित्रांनो तुम्हाला परत जे आहे आपल्या लेआउट सेक्शनला यायचं आहे. ते झालं की इथे तुम्ही आता मेन जे आहे तुमचा जे तुम्ही म्हणत होते की लोगो कसा चेंज करायचा, मला खूप सारे इंस्टाग्रामला मेसेज आलते की लोगो कसा चेंज करायचा ते मी आता इथे सांगणार आहे. ते झालं की इथे तुम्ही बघू शकतात की तुम्हाला इथं हिडर लोगोचं जे आहे ऑप्शन दिलेलं आहे, त्यासमोर तुम्हाला जो पेन्सिलचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे, इथे झूम करायचं आहे. ते झालं की इथून तुम्हाला रिमूव्ह इमेजवरती क्लिक करायचं आहे. रिमूव्ह इमेजवरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला चूज फाईलचं ऑप्शन दिलेलं आहे, त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि त्यामधून तुम्हाला जो तुमचा फोटो ॲड करायचा आहे, जो तुमचा लोगो तुम्हाला ॲड करायचा आहे तो तुम्ही इथे सिलेक्ट करून घेऊ शकतात. तर मित्रांनो मी जे आहे इथे माझा जो लोगो आहे तो इथे ॲड करून घेतलेला आहे. इथे थोडीशी लोडिंग होणार आणि जो लोगो आहे तो ॲड होणार. आता हे मागचं बॅकग्राऊंड पण व्हाईटी आहे आणि हे पण व्हाईटी आहे म्हणून जे आहे ते इथे बरोबर वायचा लोगो दिसून नाही राहिला, पण नंतर दिसणार बरोबर. ते जर तुमचा PNG असेल तर हे दिसणार नाही, तर माझा हा PNG आहे म्हणून दिसून नाही राहिलेला आहे. ते झालं की मित्रांनो इथे तुम्हाला इन्स्टेड ऑफ टायटल अँड डिस्क्रिप्शन या ऑप्शनला सिलेक्ट करायचं आहे आणि सेववरती क्लिक करून द्यायचं आहे. तर ते झालं की इथे तुम्ही बघू शकतात की आपला जो लोगो आहे तो काहीसा या प्रकारचा 16:24 वरून लोगो चेंज झालेला आहे. इथे लोडिंग होणार आणि जो लोगो आहे तुम्ही इथे बघू शकतात, हे मी तुम्हाला जसं म्हटलं जर तुमचं PNG असेल तर ते इथे बरोबर दिसणार नाही. तर मित्रांनो मी जे आहे इथे आता तुम्हाला पुढची स्टेप सांगतो की तुम्ही जे आहे होम टॅब्स कसे ऍड करू शकणार. आता जर तुम्ही म्हणत असाल की होम टॅब्स म्हणजे काय तर मी तुम्हाला इथे दाखवून देतो. ही जी आहे ती आपली क्रिएटर याची ऑफिशियल वेबसाईट आहे आणि इथे तुम्ही बघू शकतात की इथे वरती जो आहे माझा CY लोगो आलेला आहे आणि त्यानंतर हे खाली बघा इथे 3 लाईन्स आहे आणि इथे भरपूर सारे ऑप्शन्स दिलेले आहे जसे की होम, काइन मास्टर एडिटिंग, अलाइट मोशन एडिटिंग किंवा अदर एडिटिंग. जर कोणी अलाइट मोशन एडिटिंग वरती क्लिक करेल तर त्याला सगळे अलाइट मोशन एडिटिंग वरचेच पोस्ट दिसेल. इथे तुम्ही बघू शकतात की सगळे जे आहे अलाइट मोशन एडिटिंगचे जे आहे तुम्हाला पोस्ट दिसून राहिलेले आहे. ते झालं की जर मी तुम्हाला इथे अदर एडिटिंग वर क्लिक करून दाखवलं तर जेवढी अदर एडिटिंगचे मी जे आहे टॅब्स ऍड केलेले आहे ते सगळे इथे तुम्हाला दिसणार. तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे. तुम्हाला काय करायचं आहे, परत आपल्या लेआउट सेक्शनला यायचं आहे, वरती स्क्रोल करायचं आहे आणि इथून पोस्टमध्ये यायचं आहे. पोस्टमध्ये आल्यानंतर मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्हाला प्रत्येक पोस्टला जे आहे एक टॅग द्यायचा आहे. ते टॅग कसं द्यायचं आहे ते मी इथे तुम्हाला सांगणार आहे. आता समजा मी हे वाला जे आहे आर्टिकल उघडलं आहे, हे आर्टिकल उघडल्यानंतर इथे तुम्हाला स्क्रोल करायचं आहे. स्क्रोल केल्यानंतर इथे तुम्ही बघू शकतात इथे तुम्हाला लेबलचं एक ऑप्शन दिसत आहे. त्या लेबलच्या ऑप्शनमध्ये तुम्हाला कोणत्या पण जे जसे मी इथे लाईट मोशन एडिटिंग, काइन मास्टर एडिटिंग ॲड केलं तसं तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही इथे ॲड करू शकतात. तर मित्रांनो मी जे आहे जे तुम्हाला डेमो म्हणून एक अलाइट मोशन नावाचं जे आहे ते इथे टाईप करून दाखवतो. मित्रांनो मी जे आहे इथे अलाइट मोशन हा लेबल टाईप केलेला आहे. लेबल टाईप केल्यानंतर मी याला एकदा सेव्ह करतो आणि याला अपडेट करून देतो. इथे जे आहे माझी पोस्ट जी आहे ती अपलोड होऊन राहिलेली आणि हे जे आहे ती सक्सेसफुली अपलोड झालेली आहे. हे झालं की मित्रांनो इथे तुम्ही बघू शकतात आपण अलाइट मोशनचा जो आहे तो लेबल ऍड करता तर इथे अलाइट मोशनचा लेबल आलेला आहे. हे झालं की मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, या अलाइट मोशनच्या लेबलवरती क्लिक करायचं आहे. अलाइट मोशनच्या लेबलवरती जसंच तुम्ही क्लिक करसाल तेव्हा तुम्हाला काहीसा जेवढे तुमचे अलाइट मोशनचे किंवा जो तुम्ही टॅब ऍड केलेला आहे त्याचे सगळे पोस्ट जे आहे ते इथे दिसणार. हे झालं की लेफ्टला 3 लाईन्स आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. 3 लाईनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला व्ह्यू ब्लॉग वरती जायचं आहे, म्हणजेच तुमचा जो ब्लॉग आहे तो आता इथे ओपन होणार. हे झालं की इथे तुम्ही बघू शकता तुमचे सगळे पोस्ट जे आहे ते दिसत आहे. आता तुम्हाला कोणता पण एक पोस्ट शोधायचा आहे ज्याला आपण अलाइट मोशन नावाचं जे आहे टॅग दिलं, मी जे आहे इथे ती वाली पोस्ट शोधून घेतो.
तर मित्रांनो ही जी पोस्ट आहे त्याला आपण अलाइट मोशन एडिटिंग असा जे आहे तो टॅग दिलता ते झालं की इथे तुम्ही बघू शकता ते अलाइट मोशनचा ऑप्शन आलेला आहे जो आपण लेबल दिलता तो त्या अलाइट मोशनच्या लेबलवरती तुम्हाला क्लिक करायचा आहे. जसंच तुम्ही त्या लेबलवरती क्लिक कराल तुमचे अलाइट मोशन नावाने तुम्ही जेवढे पण टॅग दिले लेबल्स दिलेले आहे ते तुम्हाला येणार. ते झालं की आता अलाइट मोशन लेबलचा आपल्याला इथून जो आहे तो यू आर एल कॉपी करायचा आहे. त्यासाठी तुम्हाला वरती जो आहे यू आर एल दिसत असेल ते इथून इथे कॉपी करून घ्यायचं आहे. ते कॉपी केल्यानंतर परत तुम्हाला जे आहे तुमच्या लेआउट सेक्शनला यायचं आहे. तर मी जे इथे लेआउट सेक्शनला आलेलो आहे आणि त्यानंतर मी इथून लेआउटच्या सेक्शनला सिलेक्ट करतो कारण मगाशी मी पोस्टच्या सेक्शनमध्ये होतो. ते झालं की मित्रांनो इथे तुम्ही बघू शकतात मेन मेन्यूचा आपल्याला ऑप्शन आलेला आहे आणि त्यासमोर लिंक लिस्टचा ऑप्शन आलेला आहे. ते झालं की इथून तुम्हाला काय करायचं आहे इथून सगळे काय सगळे तुम्हाला होमला सोडून सगळेच्या सगळे जे ऑप्शन्स आहेत त्याला डिलीट करायचे आहे. तर मी इथे सगळेच्या सगळे ऑप्शन्सला डिलीट करून राहिलेलो आहे. तर मित्रांनो मी जे आहे इथे होमला सोडून सगळे ऑप्शन्स डिलीट केलेले आहे. त्यानंतर तुम्हाला न्यू साईट नेमला दाबायचं आहे आणि मी इथे अलाइट मोशनचा लेबल दिला तुम्ही जो लेबल दिला आहे तो तुम्हाला इथे टाईप करून घ्यायचा आहे. तर मी जे आहे इथे परत अलाइट मोशन हा लेबल टाईप करून घेतो. अलाइट मोशन लेबल टाईप केल्यानंतर इथे तुम्हाला यू आर एल टाकायला ऑप्शन दिसेल. तर हे जे एच टी टी पी एस जे लिहिलं असते त्याला तुम्हाला कट करायचं आहे आणि तुम्हाला हे पूर्ण ब्लँक करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर तुम्ही जो लिंक कॉपी केली ती ते इथे सिलेक्ट करून घ्यायची आहे. ती लिंक सिलेक्ट केल्यानंतर परत तुम्हाला स्टार्टिंगला यायचं आहे. लिंकच्या स्टार्टिंगला आल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता तुम्हाला एक हॅशटॅग द्यायचा आहे आणि परत ते हॅशटॅग एकदा काढून घ्यायचं आहे. आणि ते झालं की इथे ऍड लिंकवरती क्लिक करायचं आहे. तर तुम्हाला आता सगळ्यात पहिले जे आहे अलाइट मोशनचा टॅब दिसेल त्यानंतर होमचा टॅब दिसेल तर ते चांगलं दिसत नाही. तर सगळ्यात पहिले आपल्याला होमचा टॅब लागते तर अलाइट मोशन आपल्याला 2 नंबरवर आणायचा आहे. त्यासाठी जो आपल्याला ब्ल्यू कलरचा एरो दिला आहे त्यावरती तुम्हाला क्लिक करायचा आहे. इथे तुम्ही बघू शकता होम नंतर अलाइट मोशनचा टॅब आलेला आहे. ते झालं की इथे तुम्हाला सेव्हवरती क्लिक करायचं आहे. सेव्हवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला जे आहे परत तुम्ही लिंक लिस्टच्या जे म्हणजे लेआउटच्या टॅबमध्ये येऊन जाणार. ते झालं की मी तुम्हाला इथे जे आहे वेबसाईट ओपन करून दाखवतो आपली आणि इथे रिफ्रेश करतो. तर तुम्हाला जेवढे सगळे जे दुसरे टॅब्स होते ते सगळे निघालेले दिसेल आणि फक्त अलाइट मोशन आणि होमचा टॅब दिसेल. इथे तुम्ही बघू शकता होम आणि अलाइट मोशनचा टॅब तुम्हाला इथे दिसणार आहे. आणि जसंच तुम्ही अलाइट मोशनच्या टॅबवरती दाबणार तुम्हाला सगळे अलाइट मोशनचे पोस्ट जे आहे ते दिसणार आहे. तर मित्रांनो मला अपेक्षा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑलवर सेट करा. म्हणजेच त्याचा पुढे जसाही मी कोणता व्हिडिओ अपलोड करेल त्याचा नोटिफिकेशन मिळेल तुम्हाला सर्वात अगोदर. तर भेटू एका पुढच्या इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.